राज्यातील खेड्यापाड्यांतून गावागावातून विहार करणारी लालपरी आता 71 वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा 71वा वर्धापन दिन आज सगळ्या राज्यात विभागीय आणि जिल्हा पातळीवर एसटीच्या सर्व 568 बसस्थानकांवर साजरा करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजेच एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीनं नेहमीच मदतीचा हात पुढे केला. देशातील सर्वात मोठे प्रवासी महामंडळ एसटी महामंडळ आहे. मात्र हे महामंडळ सध्या अडचणीत आलं आहे. आज राज्यभरात मोठ्या उत्साहात वर्धापन दिन साजरा होत आहे. एसटीला आज 71 वर्ष पूर्ण झाली आहेत. याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी. पाहुयात. बीड जिल्ह्यासह आज मराठवाड्यात देखील लालपरी म्हणजेच एसटीचा 71वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय. यावेळी एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळात प्रगती करू. याच बाबत अधिकाऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. जाणून घेऊया ते काय म्हणतायत. एसटीला आज 71 वर्ष पूर्ण होते. राज्यभरामध्ये एसटी लाखो प्रवाशांचं काम त्यामुळे या एसटीच्या वर्धापन दिनाला जवळपास 71 वर्ष पूर्ण होत असताना संपूर्ण राज्यभरातली ही लालपरी एक नव्या रूपाने आता मार्गस्थ होत आहे. त्यामुळे आजच्या वर्धापन दिनाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं असल्याचं चित्र आपल्याला पाहायच मिळेल. आज एसटी बस लागवपास 71 वर्ष पूर्ण होत आहे. राज्यभरात मोठ्या उत्साहाने हा वर्धापन दिन साजरा होत आहे. आपल्यासोबत एसटी आगाराचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी बोलूया. कशा पद्धतीने हे कार्यक्रम सुरू झाले आहे काय सांगता आहे? एसटी महामंडळाला आज 71 वर्ष पूर्ण झाले. 1 जून 1948 रोजी पहिली बस 1 जून 1948 रोजी आज नगर पुणे या मार्गावर पहिली बस सुरू झाली. आज महामंडळामध्ये नवीन नवीन बसेस शिवशाही एम एस बॉडीच्या बसेस चालनात आणलेल्या आहेत. प्रवाशाला सवलती देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रवासी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रवाशाला प्रवाशासाठी जे सवलती आहेत त्याच्यामध्ये स्मार्ट कार्ड योजना महामंडळाने आणलेली आहे. प्रवाशांसाठी ज्येष्ठ नागरिक, अंध, अपंग ह्या प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड योजना, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना महामंडळाने प्रणित केलेली. शासनाने अजून एक योजना सुरू केली की 65 वर्षाच्या पुढचे जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी 4000 किलोमीटर धावण्यासाठी काय योजना नेमकी? ही सवलत ही 50% सवलत आहे. तशी किलोमीटरची मर्यादा नाही आहे. 50% सवलत पूर्वीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकाला दिली जाणार आहे. सगळ्या महाराष्ट्रात फिरायला संधी मिळणार आहे. हो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना 50% सवलतीमध्ये फिरण्याची संधी मिळणार आहे. एकंदरीत आपण पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा वेगवेगळ्या योजना राबून येणाऱ्या काळामध्ये एस टीला जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळून देईल यासाठी सध्या पाठपुरावा सुरू आहे. याच आजच्या या वर्धापन दिनानिमित्त दिसून येते. कॅमेरामन सचिनसह मी अविशांत कुमकर.